जय महाराष्ट्र, मी सिद्धेश बांदेकर। आज मी आहे केरळमधील अलेप्पी इथे आणि आज मी जातो आहे हाऊस बोटिंगला। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की हाऊस बोटिंग कशी होते ते। केरळमधील अलेप्पी हे शहर हे हाऊस बोटिंगसाठी खूप फेमस आहे। तुम्ही रस्त्याच्या बाजूला पाहू शकता, इथे मोठ्या प्रमाणात हाऊस बोट्स आणि नॉर्मल सफारीच्या बोट्स आहेत। तुम्हाला ग्रुपमध्ये जरी बोटिंग करायची असेल तर ती सफारीसुद्धा इथे अवेलेबल असते। अलेप्पी शहराचा मोठ्या प्रमाणावर भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि हाऊस बोटिंग हेच इकडचं मुख्य टुरिस्ट अट्रॅक्शन आहे। तुम्ही रस्त्याच्या त्या बाजूला एक इंडियन ऑइलचा फ्युएल पंप पाहू शकता, पण तो गाड्यांना पेट्रोल भरण्यासाठी नसून बोटींना डिझेल भरण्यासाठी आहे। आता हे काका आम्हाला आमच्या हाऊस बोटपर्यंत नेत आहेत। मी हाऊस बोट हे आमच्या केरळच्या टूर पॅकेजमध्येच घेतलं आहे। ही हाऊस बोट दिवसाची 5 तासाची असते, म्हणजे दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते। तुम्ही पाहू शकता इथे खूप मोठ्या हाऊस बोट्स आहेत। तर आता आमचे हाऊस बोट सुरू झाले। इथे हे काका हाऊस बोट चालवत आहेत आणि त्यांच्या पाठी इथे या बाजूला बसायची जागा आहे। इथे 2 खुर्च्या पण आहेत, त्यावरसुद्धा आपण बसू शकतो। आणि त्याशिवाय इथे वर अप्पर डेकवर जायला ही शिडी आहे, मी तुम्हाला नंतर अप्पर डेक दाखवेनच। त्याशिवाय इथेसुद्धा बसण्यासाठी जागा आहे। त्याशिवाय या बाजूला इथे डायनिंग टेबल आहे, इथे आम्हाला आल्यावर वेलकम ड्रिंक्स दिलेलं। इथे टीव्ही आणि बेसिन आहे। त्याशिवाय तुम्ही कोणती ऑडिओ सिस्टीम आणली असेल तर इथे या स्पीकरना कनेक्ट करू शकता। इथे पुढे जाऊन हा बेडरूम आहे। तर आता मी तुम्हाला इकडचा बेडरूम दाखवतो। मोस्टली हनीमून कपल इथे हाऊस बोटिंगसाठी येतात, तर त्यानुसार इकडचे बेड्स आहेत। इथे तुम्ही पडदे उघडून नदीसुद्धा पाहू शकता आणि हा पूर्ण AC रूम आहे। आणि या बाजूला या इकडचं वॉशरूम पण आहे। आणि इथून तळलेल्या माशांचा खूप खमंग वास येतो आहे। तर हे पहा, इथे आत्ताच तळून मासे ठेवले आहेत। त्याशिवाय इथे आमच्या जेवणाची तयारी चालली आहे। तर आता तृप्ती आपल्याला सांगणार आहे काय काय आयटम आहेत। ही चिकन करी आहे आणि इथे भात आहे आणि याच्यात पापड तळून आहे। ओके, आणि याच्यात भाजी आहे, बीन्सची भाजी आहे, मासे, कोबीची भाजी आहे आणि हे फिश फ्राय आणि आता ते काहीतरी बनवते। तर तुम्ही इथे या किचनमध्ये पाहू शकता, नॉर्मल आपल्या घरच्या किचनमध्ये असतं तसं सर्व सामान इथे आहे। तर तुम्ही यांना एखादा आयटम बनवून द्यायला सांगितलं तरी ते लगेच बनवून देतात। तर मित्रांनो, आता मी अप्पर डेकवर आहे। अप्पर डेकवर बसायला असे या 2 सीट्स आहेत आणि या इथून बसून तुम्ही आजूबाजूचा पूर्ण परिसर न्याहाळू शकता। मी तुम्हाला इकडचा आजूबाजूचा परिसर आता दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही केरळला येऊन अलेप्पीला येणार असाल तर ही हाऊस बोट हा इकडचा मेन अट्रॅक्शन आहे। ही हाऊस बोटिंग दिवसाची पण होते, रात्रीची पण होते। जर तुम्ही दिवसाचं करणार असाल तर साधारण खर्च हा 12,000 पुढे असतो आणि रात्रीच्या हाऊस बोटिंगचा खर्च 25,000 पुढे असतो। या हाऊस बोटमध्ये फक्त तुम्ही किंवा तुमची फॅमिलीच असते आणि यात सगळं फूड ड्रिंक्स वगैरे इन्क्लुडेड असतं। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, हे ठिकाण जरी समुद्रापासून खूप जवळच असलं तरी हे सर्व पाणी हे गोडं पाणी आहे, हे खारं पाणी नाही आहे। आणि ही आजूबाजूला जी घरं दिसत आहेत ही तेवढीच जमीन आहे, या घरांच्या पाठी पुन्हा पाणीच आहे। जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की इथे तुम्ही ग्रुपमध्ये पण बोटिंग करू शकता, तर आपल्याला समोर जी बोट दिसते ती त्या प्रकारची बोट आहे, ती हाऊस बोट नाही आहे।
तर रुद्रांशला अप्पर डेक आवडलं आहे आणि तो सारखा आता चढून वर जातोय. तर आता इथे आम्हाला जेवण वाढत आहे. तर इथे आता दोन व्हेज भाज्या आहेत, त्याशिवाय आता फिश आणि चिकन आणलं आहे. आणि आता रायता आणि भात आणलाय. आणि आता सांबार आणि पापड आणले. तर हा गोड्या पाण्यातला करिमीन फिश आहे. हा मासा इथे खूपच फेमस आहे. मी माझ्या तिरुवनंतपुरमच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हा मासा दाखवलेला. हा मासा थोडा महाग असतो पण आता आम्हाला इथे हाऊसबोटमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे. तर इथे दोन छोटी बेटं आहेत आणि या बेटांवर हजारोच्या संख्येने बदकं आहेत, तुम्ही पाहू शकता. तर हाऊसबोट हे रिलॅक्स होण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथे तुम्ही मस्त सावलीत बसून चहा, कॉफी किंवा तुमच्या आवडतं ड्रिंक घेत घेत दूरदूरवर पसरलेलं पाणी आणि माड्याची झाडं पाहू शकता. तर मित्रांनो, केरळवर मी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा मला जाणवलं की खूप जण जे केरळला येतात ते अलेप्पी स्किप करतात, फक्त मुन्नार, ठेकडी आणि कोचीन करून जातात. पण आता इथे येऊन इकडचा अनुभव घेऊन मला नक्की वाटतं की तुम्ही जर इथे आलात तर नक्की अलेप्पी करा. अलेप्पी हा खूप सुंदर प्रदेश आहे आणि हा समुद्राच्या जवळ आहे. याची कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे. तुम्ही अगदी कोकणातून जरी यायचं असेल तुम्हाला अलेप्पीला, तरी अनेक ट्रेन आहेत ज्या डायरेक्ट अलेप्पी स्टेशनला येतात. रेल्वे स्टेशन आहे अलेप्पी. तर तुम्ही जर भविष्यात जर केरळला यायचा विचार करत असाल तर नक्की अलेप्पीला या आणि इकडच्या हाऊसबोटचा आनंद घ्या. त्याचबरोबर मला असं वाटतं की असे प्रकल्प जर कोकणात आले तर कोकणाच्या पर्यटनाला खूप चालना मिळेल, त्यामुळे भविष्यात असे प्रकल्प कोकणात आले पाहिजे. सध्या मालवणला काही ठिकाणी मी हाऊसबोट बघितले पण त्या एक दोनच हाऊसबोट आहेत. पण असं मोठ्या प्रमाणात हाऊसबोटिंग कोकणात सुरू झालं तर कोकणाच्या पर्यटनाला खूपच चालना मिळेल. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आमच्यासाठी इथे कॉफी आणि भजा बनवलेल्या आहेत. आणि आता डे हाऊसबोट सफारीचा वेळ संपत आला आहे. तर सगळ्या बोटी मेन जंक्शनवर जात आहेत, तुम्ही बघू शकता. एकसाथ सगळ्या बोटी तिकडे जात आहेत. पण आम्ही तिथे नाही जाणार आहोत कारण का आम्ही ज्या रिसॉर्टवर थांबलो आहे ते रिसॉर्ट या लेकला लागूनच आहे. तर आम्ही डायरेक्ट आमच्या रिसॉर्टवर जाणार आहोत. तर इथे तुम्ही काही सेलिंगच्या आणि रोईंगच्या बोट्स पाहू शकता. तर यावर्षी एशियन गेम्स आहेत आणि कॉमनवेल्थ गेम्स आहेत, या दोन्ही गेम्सची तयारी चालू आहे. तर अशा खेळांसाठी 2 ते 3 किलोमीटर सरळ रेषेत गोडं पाणी असावं लागतं. अशी ठिकाणं भारतात खूप कमी आहेत. तर खाडीतलं पाणी चालत नाही कारण का खाडीतल्या पाण्याला एक प्रवाह असतो, तर इथे आपल्याला संत पाणी लागतं. तर इथे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साईचं ॲक्वॅटिक सेंटर आहे. तर तुम्हाला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे काय ते माहिती नसेल तर सांगतो. भारतात क्रिकेट सोडून इतर खेळांमधल्या गुणवान खेळाडूंना हेरून साईमध्ये भरती केलं जातं. तिथे त्यांना योग्य ट्रेनिंग दिली जाते म्हणजे ते इंटरनॅशनल लेवलवर चांगले परफॉर्म करू शकतात. भारतातल्या अनेक पदक विजेत्या खेळाडूंनी साईमध्येच ट्रेनिंग घेतलेली असते. तर आता समोर दिसत आहे ते आमचं रिसॉर्ट आहे. आमच्या रिसॉर्टचं नाव पामग्रो लेक रिसॉर्ट आहे. हे अलेप्पीमधलं सर्वात फेमस रिसॉर्ट आहे. तर मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे रिसॉर्ट दाखवेन.
तर मित्रांनो, तुम्हाला हा हाऊसबोट सफारीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तसेच असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.